आम्हा लोकांच्या आता काली काम कोणाला करायला वाटते ते आमच्यापेक्षा वरच्या जातीचे आहेत म्हणजे आमच्या वरच्या जातीचे लोक आहेत ते मनोवादीच आहेत ना ज्ञानाची वस्ती आंबेडकरवादी चालू देत नाहीत आम्ही वाचतो आम्हाला अक्कल आहे ते काय त्यांना एकट्याला दिलेली नाही आणि जरंगे पाठलेलं तर काहीच नाही हे सगळी काडी लावण्याचा उद्योग हा आर एस एसचा आहे आर एस एस आणि देवेंद्र फडणवीस आहे मी जाहीरपणे सांगतोय तुम्ही आता बोलताना असं म्हणाला की मुंबईत हा मोठा एक काही होऊ शकतं काही घातपाताचं काही षडयंत्र वगैरे असं काही वाटत आर एस एस काय पण करू शकते जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी आणि कुणबीच्या सरसकट नोंदी करून घ्याव्यात यासाठी त्यांचं आंदोलन आहे ते मुंबईच्या दिशेने निघालेलं आज ते पुण्यात आहेत मात्र त्यांच्यावर उपराकार लक्ष्मण माने यांनी एक जहरी टीका केली आत्ताच एक प्रेस कॉन्फरन्स झाली ते बोलले की मनोज जरांगी पाटील आहे मनू आहेत सर तुम्ही हा त्यांच्यावर थेट आरोप केला आहे ते बोलले म्हणून मी आरोप केला आहे काय हवेत थोडंच बोललो आहे ते असं म्हणाले की या लोकांच्या हाताखाली का आम्हाला काम करायला लागते ह्या लोकांच्या म्हणजे कोण लोक आम्ही लोक ना मग आता आम्ही आम्हा लोकांच्या हाताखाली काम कोणाला करायला आज वाटते ते आमच्यापेक्षा वरच्या जातीचे आहेत म्हणजे आमच्या वरच्या जातीचे जा लोक आहेत ते मनोवादीच आहेत ना खालचा आणि वरचा म्हणणारा माणूस हा मनोवादी असतो मला काय दिसली भानगड नाही मी काही जातीवादी मनुष्य नाही मला नाही तसं वाटत पण मराठ्यांनी जागा राखीव मागितल्या तर त्याला मी पाठिंबा दिला पण ते जर असं सांगत असतील की हे यांच्या हाताखाली काम करायला लागते आम्हाला तर मग हे यांच्या हाताखाली मी शॉर्ट तुम्ही काय बामन नाही काय काय हां त्याच्या हाताखाली काम कराय तुम्हाला लाज वाटत नाही ना आमच्या हाताखाली काम करायला लाज वाटते काय आम्ही कमी शिकलो आहोत काय भाम नाही दहा पुस्तकं वाचली असत मी वीस वाचलेली आहेत ज्ञानाची मस्ती आंबेडकरवादी चालू देत नाहीत आम्ही वाचतो आम्हाला अक्कल आहे ते काय त्यांना एकट्याला दिलेली नाही आणि जरंगे पाठलाल तर काहीच नाही हो टॉकिंग कशासाठी तुम्ही हे बोलताय आता तुम्ही आता बोलताना असं की त्यांच्या आंदोलना दरम्यान शाहू फुले आंबेडकरांचा फोटो वापरला जात नाही काय याचा नेमका काय या अर्थ आहे अह याचा अर्थ ते मनुवादी आहेत ना धनंगे पाटील मनोवादी आहेत मराठा समाज मनोवादी आहे असं मी म्हणत नाही सगळे कटे असतील सगळे मरा मनोवादी नसतील पण जे मनोवादी नाहीत त्यांनी धरंगे पाटलांना सांगितलं पाहिजे ना त्यांच्या समाजातल्या शहाण्या पुढाऱ्यांनी त्यांना नको सांगायला सगळ्यांना बरोबर घेऊन जायला पाहिजे असेल तर ओबीसींच्या जागातच घाला का तुम्हाला वेगळं करण्याचा संघाचा डाव आहे हे सगळी काढी लावण्याचा उद्योग हा आर एस एसचा आहे ह्याच्या पाठीमाग मग आर एस एस आणि देवेंद्र फडणवीस आहे मी जाहीरपणे सांगतोय देवेंद्र फडणवीसांनी ज्यांना पण मदत करायची त्यांना मदत करायची आणि मतांची फूट पाडायची याच्या पलीकडे दुसरा कोणताही उद्देश नाही कशासाठी नेमकं हे सगळं चाललंय सत्ता मिळवून याच्यासाठी बीजेपीला जर पुन्हा सत्ता मिळवायची असली तर ओबीसीची मतं पाहिजे असलीत तर मराठ्यांना ओबीसी ना तोडलं पाहिजे मराठ्यांना ओबीसीना तोडायचं असेल तर मराठ्यांना दरंग्यांनाही मदत करायची भुजबळ नाही मदत करायची हा धंदा आहे हे आर एस एस करते आम्हाला माहिती आहे काय तर मुंबईत हे सगळं आंदोलन करते गेल्यानंतर काय काय होईल असं तुम्हाला काय वाटतं काही पण होऊ शकतं माओबाल्यावर समाज असा एकत्र झाला एक आणि समजा व्हायलन्स काय झाला काही होऊ शकते त्याची जबाबदारी दरंगे पाटलांची नेतृत्व करायचं तर नेतृत्व करणं एवढं सोपं नसते हडाजी काळ पन्नास पन्नास शंभर शंभर वर्ष लोक का दोन दोन पिढ्या लोक काम करतात तेव्हा ती लिडरशिप असते आता अचानकपणे हा माणूस कोण जरंगी पाठीला नो मी मराठवाड्यात काम करतो जालन्यातही मी खूप काम करतो मला हा माणूसच माहीत नव्हता हा अचानकपणे धुमक्यातुसारखावर माणूस आला म्हणजे आर एस एसनं मारून आणला माणूस ते एकच संघटना आहे की शून्यातनं माणसाला वर उभं करते मोदी काय कोणाला माहिती होता मोदी कोणालाही माहीत नव्हता मोदी कसा माहिती झाला संघाची पाठीमागे ताकद उभी राहिली दरंग्यांच्या पाठीमागे संघाची ताकद आहे म्हणून ते उभे आहेत नसेल तर त्यांनी तसं सांगावं माझा संघाशी काही संबंध नाही आणि मग फुले शाहू आंबेडकरांचे का फोटो नाही त्या प्रश्नाचं उत्तर द्या शाहू फुले आंबेडकरांचे फोटो का नाहीत आहे तुमच्या मोर्चामध्ये ते नाहीत आहे त्याचं कारण तुम्हाला त्यांचे फोटो लावणं सोयीचं नाही बाकीचे तर राहते शाहू महाराजांचा का नाही लावला ते तर मराठ्यांनी जागा द्यायला निघाले होते त्यांचा तरी कुठं फोटो एका दाखवा हे मनुवादी आहेत आणि हे जातीवादीच लोक आहेत हे आर एस एसला बळी पडलेले आहेत तुम्ही आता बोलताना असं म्हणाल की मुंबईत हा मोठा मॉब एक काही होऊ शकतं काही घातपाताचं काही षडयंत्र वगैरे असं काही वाटतं करू शकते आर एस एस काय पण करू शकते काहीही असू शकते आर एस एस काहीही करू शकते कारण त्यांना कसल्याही परिस्थितीमध्ये दिल्लीची सत्ता मिळवायची आहेच त्यासाठी ईव्हीएम पासून सर्व गोष्टींचा ते वापर करत आहेत रामाचा कसा वापर केला पाहिला नाही काल रामाचा राम काय त्यांच्या बापाचा एकट्याच आहे सगळ्या देशात आहे पण जसं काही तो पीचा फुल टायमर असल्यासारखं रामाचं चित्र उभं केलं वाय राम का त्यांचं एकटेच आहे राहुल गांधीला मंदिरात जाऊ दिलं नाही व्हाय उद्या तुम्ही असं सांगणार की कुणी मंदिरात जायचं आणि कुणी नाही जायचं तर हे तालिबानी राज्य झालं हे मोदींचं राज्य नष्ट करायला आम्ही उभे राहिलेलो आहोत आणि मराठा समाजातल्या बांधवांना मला सांगायचं आहे की हे जरा समजून घ्या हे काय चाललेलं आहे कशाचं षडयंत्र आहे कुणाला आपण बळी पडतो आहोत पिढ्यात पिढ्या ज्या वर्गाला तुम्ही बळी पडलात त्यालाच कुणाच तुम्ही शरण जात आहेत त्यालाच बळी पडत आहेत जागा तर मिळणार नाही काळ्या दगडावरची रेख आहे अशा जागा कुणाला वाटताच येत नाही तुम्हा, तुम्हा आता तुम्ही आता असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी संघाचं तुम्ही नाव घेतलं मात्र जरांगी पाटील हे थेट टीका करतात देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन त्यांना टीका करायला सुद्धा पैसे मिळतात आर एस एसचे तुम्हाला काय वाटलं तुम्ही आर एस एसचा अंतरंगच तुम्हाला माहित नाही आर एस एस ला शिव्या द्यायला सुद्धा आर एस एस पैसा देते तेव्हा शिव्या देणारा माणूस आर एस एस ला तो आर एस एसचा पेड नसेल असं नका समजू पण पवार साहेब पण आता पवार साहेब पण त्यांना भेटायला गेले होते ज्यावेळेस गोळीबार झाला आंतरवली सराटीला त्यावेळेस पवार साहेब पण त्या तिकडे त्या तिकडे गेले त्यावेळेस असं म्हटलं झालं की या आंदोलनाला पवार साहेबांची फुसे असेही आरोप झाले होते दुसऱ्या पक्षांकडून माझं म्हणणं असं आहे की शरद पवारांची आता ती विचार्यांची ताकदच राहिली नाही ती ताकद कुठल्याच राजकीय पक्षाकडं राहिली नाही फक्त भाजपकडे ती ताकद आहे बँका लुटण्यापासून सगळा पैसा हा फक्त भाजपकडे आहे दुसऱ्या कुठल्याही पक्षाकडे नाही शरद शरदरावांच्याकडे तर नाहीच नाही पैसा देणाऱ्या एजन्सीचंच तुम्ही जर बंद करून टाकल्यात सगळे पैसे देण्याच्या वाटा बंद त्यामुळे काँग्रेसकडे पैसा नाही दहाव्या पक्षांकडे जायच नाही राष्ट्रवादीकडे पैसा नाही कोणाकडेच पैसा नाही पैसा कोणाकडे आहे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाकडं पैसा आहे बाकी कोणाकडेही पैसा, पैसा नाही तर शरदराव यातलं काय करू शकतात दोनशे अकरा सभा करायची हायली इम्पॉसिबल मी त्यांचा सहकारी म्हणून सांगतो अशी किंवा गोष्ट आहे शरदराव यातली गोष्ट करू शकत नाही आणि ते जेव्हा भेटायला गेले तेव्हा ते उपोषण नुकतेच बसले होते ते हिरो नव्हते किंवा ते, ते हे सामाजिक विषमतेचं बोलत नव्हते जेव्हा ते सामाजिक विषमतेचं बोलायला लागले त्याच्यानंतर शरद पवार त्यांच्याकडे गेलेले नाहीत निश्चित तर हे होते उपरावर लक्ष्मणजी माने साहेब ते सांगितलं आणि थेट हल्लाबोल केला आहे की मनोज जरंगे पाटील हे मनुवादी आहेत आणि त्यांना मोठं करण्यात आणि त्यांचं हे आंदोलन जे पेटवण्यात आर एस एस आणि देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा धक्कादायक आरोप माने यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला याला विद्या आपण थांबतोय विष्णू सानफ्लेट्स सब मराठी पुणे